पंचगंगा घाट कोल्हापुरातल्या पंचगंगा घाटावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मोठा जनसमुदाय इथे लुटलेला दिसतोय. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, त्यानंतर आज कोल्हापुरात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. पंचगंगा घाटावर त्यांना अखेर लाल सलाम अखेरचा करण्यात आला. मोठा जनसमुदाय अत्यंत शोकाकुल वातावरणात इथे उपस्थित आहे अखेरचा लाल सलाम करण्यासाठी या धडाडीच्या कॉम्रेडला. सोळा फेब्रुवारीला सकाळी कोल्हापुरात त्यांच्यावरती भ्याड हल्ला करण्यात आला. त्यानंतर गेले 5 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र काल रात्री ही झुंज यशस्वी ठरली. या घाट हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. आज कोल्हापुरात पंचगंगा घाटाच्या ठिकाणी त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा लाल सलाम करण्यात आला. ही दृश्य थेट पंचगंगा घाटावरची आहेत. शोकाकुल वातावरणात त्यांच्या कुटुंबियांनी कॉम्रेड पानसरेंना अखेरचा लाल सलाम केला. आलोट जमलेला जनसमुदाय त्यांनीही या धडाडीच्या कॉम्रेडला अखेरचा लाल सलाम करताना अनेकांचे डोळे पाणावले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या आठवणींनी अनेक जण हेलावले.
कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणजे होती एक संघर्ष यात्रा. या संघर्ष यात्रेचा काल अखेर अंत झाला आणि आज सुन्न मनानं या जनसमुदायानं आणि महाराष्ट्रानं त्यांना अखेरचा लाल सलाम केला. एका वेगळ्या विचारासाठी हा जनसमुदाय नेहमी कॉम्रेड गोविंद पानसरे अर्थात अण्णांना भेटायचा, त्यांच्याशी बोलायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा. मात्र अशा पद्धतीनं या कॉम्रेडला आपलं कार्य थांबवावं लागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. अचानक झालेल्या या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्राचं मन सुन्न झालंय. या सुन्न मनानंच या जनसमुदायानं त्यांना अखेरचा लाल सलाम केलाय. गेल्या 5 दिवसांपासून त्यांनी मृत्यूशीही संघर्ष सुरू ठेवला होता. अवघं आयुष्य ज्यांनी संघर्षमय पद्धतीनं जगलं आणि त्याच्यावरती विजय मिळवला, त्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू असताना अनेकांना आशा होती की आपला हा कॉम्रेड मृत्यूवरतीही विजय मिळवेल आणि पुन्हा आपल्यात येईल. मात्र 5 दिवसांचा हा संघर्ष अखेर संपला. त्यांना अखेरचा लाल सलाम करण्यासाठी आज आलोट असा जनसमुदाय कोल्हापुरात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.